मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25. पत्ता माळ विहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स 2012. बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. मागील काळामध्ये पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरासह 97 गावात पाणी पुरवठा करणाऱ्या एडगाव धरणात आता केवळ 15% जलसाठा असल्यानं बुलढाणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. अगोदरच ह्यात शेकडो गावात भीषण पाणी टंचाई असल्यानं ठिकठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. आता भीषणता वाढली आहे. जिल्हाधिकारी ह्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पर्यायी व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीनं केल्या जात आहेत. बुलढाणा शहरात सध्या 7 ते 8 दिवसाने एकदा पाणी पुरवठा केला जातोय. पावसाळा वेळेवर सुरू झाला तर टंचाईचं संकट दूर होईल, मात्र पाऊस वेळेवर झाला नाही तर पाणी टंचाईची तीव्रता वाढणार, एवढं मात्र नक्की. पाणी टंचाई उद्भवू नये याकरिता बुलढाणा जिल्ह्यात जिथे पाणी टंचाई तेथील सर्व बांधकामे काही दिवस बंद करावी अशी जिल्हा प्रशासनाकडे बुलढाणा वासियांची मागणी आहे. आज रोजी बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जळगाव धरणामध्ये काही स्टॉक 15% आणि डेड स्टॉक 15% असा 30% साठा आहे. हा साठा आपल्याला आज जसं पाणी देतोय तसं जरी आपण देत राहिलो तरी 3 जून पर्यंत हा पुरणार आहे. परंतु दुर्दैवाने जर पाऊस लांबला तर आपल्याला दिवस वाढवावं लागतील पाणी पुरवठा करण्याचे. त्यामुळे या निमित्ताने मी नागरिकांनाही आवाहन करतो की आपण पाणी जपून वापरावे. तसेच येळगाव परिसरातील जे शेतकरी बांधव आहेत यावर्षी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या संकल्पनेतून गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण अशा पद्धतीनं आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था नगर परिषदेचा जो आमचा येळगाव डॅम आहे त्यामधून गाळ काढत आहे. शेतकऱ्यांनी फक्त त्यांचे ट्रॅक्टर आणून तो गाळ तिथून घेऊन जायचा आहे. काढण्याचा सर्व खर्च या संस्थेकडून करण्यात येत आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्या संस्थेला ते डिझेलचा खर्च पेड केला जाणार आहे. तिथे सध्या काम सुरू आहे, त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि गाळ कसा आपल्याला तो नेता येईल आणि भविष्यात त्या धरणाचा स्टोरेज कसा वाढवता येईल यासाठी सहकार्य करा. सिटी न्यूज बुलढाणा. विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24.